बुलढाणा जिल्ह्यामध्ये रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं असून खामगाव शिकले बुलढाणा शिकले मोतळा नांदुरा हे मार्ग ठप्प झाले असून खडकपूर्णासह पेंटाकळी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे बुलढाणा जिल्ह्यातील मोठा प्रकल्प असलेल्या खडकपूर्णा प्रकल्पाचे सर्वच्या सर्व एकोणीस दरवाजे हे दीड फुटापर्यंत उघडण्यात आलेले असून त्यातून सदोतीस हजार नऊशे चाळीस क्युसेक्स आणि पेन प्रकल्पाचे देखील तीन दरवाजे उघडण्यात आले त्यातून चव्वेचाळीस पॉइंट पासष्ट क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग होतो आहे जिल्ह्यात सोमवारी रात्री नऊ वाजल्यापासून संततधार पाऊस सुरू आहे या पावसानं बुलढाणा शिकली मोताळा तालुक्यातील नदी नाले एक झाले आहेत पैनगंगा नदीनेही पात्र सोडल्यानं नदीकाठची शेती खरवडून गेल्याची भीती व्यक्त होते त्यातच बुलढाणा तालुक्यातील नांद्रा येथील नाल्याला आलेल्या पुरात सत्तावीस सप्टेंबर रोजी दोन जण वाहून गेले आहेत जवळपास शंभर मीटर अंतरावर या दोघांची दुचाकी आढळून आली आहे बचाव पथक सध्या त्यांचा शोध घेत असून मंगळवारी सकाळी अकरा वाजता बेपत्ता झालेल्या दोघांपैकी एक जण सुखरूप सापडल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली आहे अन्य एकाचा शोध